नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर कशा आहात तुम्ही? तर तुम्ही मस्तच असाल. मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या कनवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण की आज मी खूप साऱ्या प्रश्नांची तुमची उत्तरं देणार आहे. म्हणजे मला एका ताईंनी फार खूप सारे कमेंट केलेले आहे, ज्यांचे रिप्लाय मी आज देणार आहे. तर खूप दिवसापासून विचार करत होती पण मला वेळच भेटत नव्हता, तर आज मी त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे असं नाही तर प्रत्येकासाठी आहे. कारण की प्रत्येकाला, म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडतात पण कमेंट करता असं नसतं, म्हणजे सगळे लोक बघतात तसं तर व्हिडिओ, पण खूप लोकांना, म्हणजे काहींना आवडतं कमेंट करायला, काहींना नाही आवडत हाच प्रश्न असतो. आणि काहींना प्रश्न पडला तरी पण ते कमेंट करत नाही असा पण विषय असतो. तर आज मी त्या ताईंची खूप सारे कमेंटची उत्तरं देणार आहे, जो त्यांना, म्हणजे खूप त्यांना म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण त्यांना कळत नाही की कसं काय करायचं असं, तर तो पण मी त्यांचा प्रश्न आज सॉल्व करणार आहे. त्यांना खूप सारे माझ्याविषयी पण प्रश्न आहेत, ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि खरंच कधी कधी खूप कौतुक वाटतं की एवढं बारकाईने आपले व्हिडिओ बघितले जात आहेत, तर त्या ताई खरंच म्हणजे कौतुक वाटतं मला कधी कधी. आणि त्याच नाही तर खूप लोक बघतात, फक्त एवढं आहे की काही कमेंट करत नाही, इतकाच फरक आहे. तर आज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर त्यांचा एक प्रश्न मला फार आवडलेला होता, तर सगळ्यात आधी तो घेऊयात. तर त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही व्हिडिओ करतात तर इतक्या व्हिडिओंमध्ये, म्हणजे तुम्हाला टाईम कसा मिळतो एवढा व्हिडिओ करायला वगैरे म्हणा, किंवा त्याला एडिट करायला पण फार टाईम लागतो, तर इतका वेळ तुम्ही कामाचं नियोजन कसं करता, असा त्यांचा पहिला प्रश्न होता जो मला फार आवडलेला होता. तर त्याचं आपण पहिले उत्तर देऊयात. तर कसं आहे ना, हे जे व्हिडिओ करते मी, तर त्याला बघायला गेलं तर टाईम फार कमी लागतो. खूप लोकांना असं वाटतं की अरे एवढे व्हिडिओ करायचे आणि शूट करायचं आणि किती वेळ जातो त्याच्यामध्ये, तर असं काहीच नाही. खूप लोकांना हाच गैरसमज आहे की किती वेळ जातो याच्यामध्ये, तर तसं काही नाही. आपला किती 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असतो, काही लोक 18 मिनिटाचा करतात, कोणी 10 मिनिटाचं करतं, कोणी 21 मिनिटाचं करतं, कोणी 30 मिनिटाचं करतं, तर कोणी जसं जसं जमतं ना तसं तसं व्हिडिओ करतात. तर याला काही इतकं म्हणजे हे नाही आहे, करायला काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला जसं म्हणजे जे वाटतं की हे थांबा, म्हणजे तुम्हाला जसं वाटतं की आपला हा आता व्हिडिओ करायला पाहिजे तो व्हिडिओ करायचा, आणि 1 मिनिटाचा असेल, 2 मिनिटाचा असेल, शूट करून घ्यायचा. त्यानंतर एडिटला थोडासा वेळ लागतो. थांब ना बाळा, मी बघ काय करते. उतरो मग, उतरो नाही ना. तर असं काहीच असतं. तर आपली निरू त्रास देते, तर इथं बसलेली ती झोक्यावरती. तर एडिट करून घ्यायचा, तर एडिटला थोडासा वेळ जातो पण मग तेवढा आपण वेळ काढायचा असतो. जवळपास पहिले स्टार्टिंगला फार जातो, कारण की आपल्याला सवय नसते त्या गोष्टीची आणि मग माहिती नसतं कसं काय करायचं. तर मला जवळपास मला 1 वर्ष तरी लागला होता हे शिकण्यासाठी. एखाद्या वेळी माझा म्हणजे पूर्ण दिवस पण चालला जायचा एडिटला पहिले स्टार्टिंगला, पण आता तर मला काही एवढा वेळ लागत नाही. मी लगेच एडिट वगैरे करून लगेच काम माझं होऊन जातं, तर आता काही एवढा वेळ लागत नाही. मी आता किती 5 किंवा 7 मिनिटाचे व्हिडिओ करते, मी काही एवढा टाईम पण व्हिडिओ राहू म्हणजे करतच नाही. एडिट करताना पण म्हणजे सोपं जातं. तर सगळ्यात आधी तर छोटे छोटे व्हिडिओ करायचे, म्हणजे जेणेकरून आपला टाईम पण वाचतो, आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि हळूहळू शिकलं की मग आपला वेळ आहे तर वाचत जातो याच्यातनं. तर मग असं सगळं जे आहे तर ते नियोजन करावं लागतं. आणि कामाचं म्हणाल तर मी आहे तर माहेरी राहते, म्हणून एवढं सगळं काम काय माझ्यावर पडत नाही, तर त्याच्यामुळे मला वेळ मिळत असतो व्हिडिओ काढण्यासाठी. आणि काम जर उलट जेव्हा आपण घरातलं काम करतो ना, तर ते जास्त सोपं जातं मला वाटतं, कारण की व्हिडिओ आपण काढू शकतो त्यावेळी. नुसतं मोबाईल ठेवायचा असतो आणि आपण काय सगळं डेली रुटीन असतं ते जर तुम्हाला दाखवायचं असेल, किंवा कुकिंगचा चॅनल असेल तर ते कुकिंग वगैरे तुम्हाला तो स्पेशल ते वेळ काढावा लागतो. तर असं काही असतं ते, जर आपलं डेली रुटीन आपल्याला लोकांसोबत शेअर करायचं आहे ते तर फार सोपं असतं. नुसतं व्हिडिओ ठेवायचं आहे, बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला तसं बोलता येत नसेल तर बॅकग्राऊंडमध्ये बोलून घ्यायचं आहे. आणि तेच व्हिडिओ जास्त करून चालतात जे आपण बॅकग्राऊंडमध्ये बोलतो, कारण की आपले जे यूट्यूबचे नियम आहेत ते काहीसे असेच आहेत. तर यूट्यूबचे नियम बघण्यासाठी पण त्या ताईंचा असा पण प्रश्न होता की यूट्यूबचे नियम वगैरे कुठं बघायचे, तर त्याच्यासाठी पण आहे तर तुम्हाला यूट्यूबरच ते मिळून जातं सगळं. यूट्यूबर इतके म्हणजे यूट्यूबर आहेत जे तुम्हाला शिकवत असतात, टेक चॅनल असतात, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे टेक चॅनलवाले जे असतात ना ते सगळं शिकवत असतात. ते आपण ते सर्च करू शकतो. मी आहे तर मनोज दे म्हणून आहेत त्यांचे टेक, म्हणजे टेक चॅनल आहे त्यांचं, खूप प्रसिद्ध आहे ते. त्यांचे व्हिडिओ मी बघते नेहमी, त्यांचंच म्हणजे त्यांनाच फॉलो करते मी. तर त्यांचे व्हिडिओ बघून बघूनच मी शिकलेली आहे कसं ब्लॉगिंग वगैरे करायचं वगैरे. किंवा तुम्ही नुसतं सर्च जरी केलं, थांबा,
सर्च जरी केलं यूट्यूबला की ब्लॉगिंग कसं करावं किंवा ब्लॉगिंग मध्ये आहे तर काय काय म्हणजे नियम वगैरे तुम्हाला हवे असतील ते पण तुम्हाला तिथे मिळून जातील की यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी काय काय नियम हवे असतात, कारण की त्यांचे पण काहीतरी क्रायटेरियाज असतात जे आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. तर असं काहीसं ते असतं. आणि मला तर आधी काय माहितीच नव्हतं, मी नुसतं यूट्यूब चॅनल ओपन केलं, टाकायची व्हिडिओ त्याच्यानंतर उतरायचं थांब. तर त्याच्यानंतर आहे तर मला प्रोत्साहन मिळू लागला आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगिंगचं चॅनल ओपन केलं. तर असं काहीसं माझं प्रवास सुरू झाला होता यूट्यूब चॅनलमध्ये. हां, 2 मिनिटं थांब. आणि जर तुम्हाला प्रश्न अजून असतील तर माझ्या मते तुम्ही दुसरं चॅनल एखादं ओपन करून बघा सगळ्यात आधी, जे खूप सोपं जाईल तुम्हाला. म्हणजे मी जसं पहिले टी व्ही सिरियलचं ओपन केलं होतं, कारण की मला एडिटिंग जमत नव्हतं त्या इतकं खास. तर आणि एडिटिंग इतकं सोपं असतं की तुम्ही एकदा जर शिकलात तर खूप म्हणजे खूप सोपं जातं आणि मस्त म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची हॉबी होऊन जाते. आणि एकदाची हॉबी झाली म्हणजे आपल्याला आहे तर त्या गोष्टीसाठी वेळ काढावाच लागतो आणि मिळतोच आपल्याला वेळ. तर असं काहीसं असतं ते मी त्याच्यामुळे आहे तर सगळ्यात आधी आपलं टी व्ही सिरियलचं होतं तर ते ओपन केलं होतं आणि त्याच्यामधून आहे तर मी एडिटिंग वगैरे शिकली आणि त्याच्यानंतर आहे तर मी ब्लॉगिंगचं चॅनल सुरू केलं. कारण की मी परफेक्ट झाली होती मी एडिटिंगमध्ये. त्याच्यानंतर शॉर्ट्स म्हणा थांबा शॉर्ट्स म्हणा वगैरे व्हायरल झाले. त्याच्यानंतर आहे तर मग माझं सुरू झाली जनरल म्हणजे पूर्णच ब्लॉगिंगचं चॅनल जे आहे तर ते सुरू झालं. तर अशा पद्धतीने आहे तर मी ब्लॉगिंगचं चॅनल सुरू केलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं पण ए निरुबा असा पण एक प्रश्न होता की इन्स्टा वगैरे असतं ते आपण यूज करतो, तर इन्स्टा यूज करण्यामागचं एकच कारण असतं की आपला आहे तर कुठेतरी इन्स्टावर आहे तर आपण जर थोडंफार जर आपली फॉलोईंग झाली तर त्या टाईमला असं वाटतं की इन्स्टा जर ओपन केलं तर खूप वाईट असतं असं वगैरे काहीच नाही. तर असं गृहित वगैरे धरू नका. इन्स्टाने फॉलोईंग जर वाढली तर आपलं यूट्यूबला पण मदत होते. आणि असं कोणीच नाही, कुठला यूट्यूबर नाही की त्याने इन्स्टा ओपन केलं नसेल आणि डायरेक्टली यूट्यूबवर आलेला आहे, तर असं अजिबात नाही. प्रत्येकाचं इन्स्टा आहे, कारण की इन्स्टा खूप मदत करतं आपल्याला. फॉलोईंग वाढले तर आपण व्हिडिओ व्हायरल झाले तर आपला जो फेस आहे ना, फेस आपला तो व्हायरल होणं फार गरजेचं आहे. हा जो फेस असतो ना आपला, तो जर व्हायरल झाला तर आपल्याला कोणी असं ओळखणार नाही, असं होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल होणं हे फार महत्त्वाचं असतं, तरच तुम्ही काहीतरी करू शकतात. यूट्यूबचं पण तसंच आहे. जर तुम्ही जर सोशल म्हणजे इन्स्टावर जर व्हायरल झाला तर यूट्यूबवर तुम्हाला एकदम सहज शक्य होऊन जातं व्हायरल होणं. हे माझा म्हणजे मी अनुभवलं आहे स्वतः. आता इतक्या वर्षापासून मी आहे तर आता जवळपास मला 2 वर्ष झाली आहेत इन्स्टा ओपन करायला आणि यूट्यूब ओपन करायला. तर तिथं जर तुम्ही व्हायरल झाला तर आपोआप इथं यूट्यूबला मदत होते तुम्हाला. तर त्यासाठी इन्स्टा ओपन करणं पण फार तेवढं गरजेचं आहे. आणि असं कोण म्हणतं की खूप इन्स्टा जे आहे तर ते वाईट आहे, वाईट अजिबात नाही. प्रत्येक आपल्याला आपल्यावर असतं की आपण कुठलं सोशल मीडिया कसं यूज करायचं. तर त्याच्यामुळे ते वाईट नाही, उलट त्याची मदत होते आपल्याला. आणि प्रत्येक गोष्टीच्या 2 पैलू असतात, नाण्याच्या 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. तर ते आपल्या हातात असतं कुठली निवडायची आहे. तर असं काहीसं असतं. आणि प्रत्येक म्हणजे सोशल मीडिया हे मदतच करतं आपल्याला पुढे जाण्यासाठी. ते आपल्यावर असतं किती यूज करायचं, प्रमाणात यूज करायचं आणि चांगलं यूज करायचं, ते तुमच्या हातात असतं. तर अशा काहीसं असतं. म्हणून आहे तर इन्स्टा ओपन करणं पण तितकंच गरजेचं असतं. तर अजून खूप सारे प्रश्न होते तर त्यांचे तर तुम्हाला सांगते मी ते नंतर. तर खरंच सांगायचं तर मला त्या ताईंची एक गोष्ट खूप आवडली की त्यांना आहे तर यूट्यूब चॅनलवर म्हणजे ओपन करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर ही गोष्ट फार छान आहे. जर काही मदत हवी असेल तर मी पण करायला तयार आहे. जर काही तुम्हाला काही अडलं असेल तर मला विचारू शकतात. तर त्यासाठी आहे तर यूट्यूबवर कसं आहे, मला यूट्यूबवर पूर्ण नाही सांगता येत. त्याच्यामुळे आहे तर त्या कसं करता यूट्यूबवरच कमेंट करतात आणि तिथं बोलायला थोडंसं मला आहे तर मी आहे तर यूट्यूब जास्त ओपन करत नाही. फक्त जेव्हा मला पोस्ट वगैरे करायचं राहिलं तेव्हाच आणि काही व्हिडिओ वगैरे बघायचं राहिलं तेव्हाच. आणि रात्रीच मी ओपन करते यूट्यूब. सगळ्यात जास्त यूट्यूब मी रात्रीच ओपन करते, कारण की माझं आहे तर जर काही बघायचं राहिलं तर माझा यूट्यूब स्टुडिओ असतो, तिथं मी बघून घेते की माझा व्हिडिओ कसं चालू आहे, कुठल्या किती ग्रोथ झाली असं तसं मी बघून घेते. त्याच्यामुळे मला यूट्यूबवर येण्याची गरज नसते. फक्त मी रात्री आहे तर व्हिडिओ वगैरे चेक करायला येते. त्याच्यानंतर आहे तर दिवसा एखाद्या वेळी आली तर आली, तर त्याच्यामुळे मला उत्तर देणं जमत नाही. आणि इन्स्टा आहे तर मी माझं ओपनच असतं, कारण की इन्स्टाला आहे तर खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या मला बघायच्या असतात. त्याच्यामुळे आहे तर इन्स्टा माझं असतं ओपन. आणि म्हणून मी प्रत्येकाला इन्स्टावरच सांगते की मॅसेज करा मला. पण कसं होतं, प्रत्येकाकडे इन्स्टा असतं असं नसतं, प्रत्येकजण यूज करतं असं नसतं.
तर मग त्यावेळी मला प्रॉब्लेम येतात. सो त्याच्यामुळे आहे तर मी माझा व्हॉट्सअप नंबर पण खूप साऱ्या लोकांना दिलेला आहे. तर बघू आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर इन्स्टा ओपन करा तुम्ही. म्हणजे इन्स्टा ओपन करायला काहीच एवढं हे नसतं, प्रत्येकाचं आता इन्स्टा आहे. किती साऱ्या गृहिणी ज्या सोशल मीडियावर आहेत, तर त्याचा चांगला उपयोग त्याला चांगलाच होतो. तर आणि हो, अजून एक त्यांचा प्रश्न होता की मी जॉब वगैरे करते की नाही. तर जॉबचं म्हणाल तर मी ह्या आधी पण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की जॉबचं कसं आहे, माझी आहे तर मुलगी लहान आहे अजून, तर त्याच्यामुळे मला तिच्यासोबत सगळ्यात जास्त टाईम स्पेंड करायचा आहे. कारण की हा जो काळ आहे तिचा, म्हणजे तर तिला माझी ह्या काळामध्ये जास्त गरज आहे. त्याच्यामुळे आहे तर मी जॉबकडे लक्ष दिलं नाही. माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशनपर्यंत झालं, त्याच्यानंतर लगेच लग्नानंतर मुलगी वगैरे झाली, त्याच्यानंतर लगेच मग मी जॉब वगैरे करणं शक्य नव्हतं. तर त्याच्यामुळे तर मी जॉबचा विषय सोडूनच दिला आणि आता आहे तर यूट्यूबमध्ये लागून गेली. त्याच्यामुळे आहे तर आता थोडंफार म्हणजे मी जॉबचा विषय जो आहे तर तो साईडला सोडलेला आहे. तर जॉब करणार नाही असं अजिबात नाही, तर मी करणारच आहे जॉब, पण अजून सध्या तरी विचार नाही आहे. कारण की माझी मुलगी जी आहे तर ती खूप लहान आहे, त्याच्यामुळे आहे तर तिला आधी सगळ्यात आधी मी तिला थोडंसं आहे तर सेट होऊ देईन. म्हणजे तिचं एज्युकेशन वगैरे आता सुरू होणार आहे, त्याच्यामुळे आहे तर तिला खूप वेळ देणं गरजेचं आहे. आणि ती मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, कारण की म्हणजे माझ्यासाठी ती सगळ्यात जास्त महत्त्वाची म्हटली तरी चालेल. मला कोणीच नाही, पण ती जास्त महत्त्वाची आहे. सगळ्याच गोष्टींपेक्षा मला ती महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त क्रेडिट ही तिलाच देते. आणि तिच्यासोबत टाईम स्पेंड करणं हे मला फार आवडतं. सो त्याच्यामुळे आहे तर मी कुठेतरी जॉबचा विषय जो आहे तर तो साईडला केलेला आहे. आणि करणार नाही असं तर अजिबात नाही, करणारच आहे, पण आधी सगळ्यात आधी तिला मी वेळ दिला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला खरंच वाटेल की आता जॉब करायला पाहिजे आणि ती शाळेत वगैरे जाईल, तर त्यावेळी बघेन मी जॉब वगैरे. तर आता सध्या तरी जॉबचा विचार नाही आहे माझा. तर आता यूट्यूब वगैरे चालूच आहे आपलं, तिथनं थोडंफार येतं ते आहे. तर असं काहीच आहे माझं रुटीन. आणि तुमच्या काहीतरी प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला नक्की सांगा. तर आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.